यवत पोलिसांनी 78 लाखांचा गांजा पकडला असून 12 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 5 महिलांचा सहभाग असल्याची बाब समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांनी निर्बंध लावले होते. रुग्णसंख्या कमी झाल्यानं निर्बंध शिथिल करण्यात आले होते. 24 डिसेंबर पासून पुन्हा रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 144 कलम लागू करण्यात आले. गेल्या 1.5 वर्षात कोरोनामुळे नियमांमध्ये बदल होत असल्यानं अवैध धंद्यांवरही वचक बसला होता. वाहन तपासणीसाठी जागोजागी चेकिंग पॉईंट उभारण्यात आल्यानं अवैध दारू अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यात मदत होत होती. अशातच आंतरराज्य आणि राज्यांतर्गत टोळीकडून तब्बल 78,10,500 रुपये किमतीचा गांजा पकडण्यात यवत पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी यवत पोलिसांनी 7 महिलांसह 5 पुरुषांना अटक केली. एकूण 12 जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींनी हा गांजा मालवाहू ट्रकमध्ये घेऊन जात असलेली गुप्त माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना कळाली. यानंतर त्यांनी 2 मालवाहतूक ट्रकची तपासणी केली असता वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये बंद पाकिटात गांजा आढळून आला अशी माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिले. ट्रक क्रमांक AP16TG2256 व ट्रक क्रमांक AP7TM7799 अशा मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर 2 ट्रक आम्ही बाजूला घेऊन त्या ठिकाणी तपासणी केली असता कॅबिनमध्ये काही महिला पुरुष बसलेले होते. त्यांची आम्ही झडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण 167.25 किलोग्रॅम असा 30,10,500 रुपयाचा गांजा मिळून आला. ट्रकसह किंमत 78,10,500 रुपये किमतीचा गांजा त्या ठिकाणी मिळून आल्याने पंचनामा कारवाई करून आरोपी एकूण 7 महिला आणि 5 पुरुष यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध ATPS कायद्याअंतर्गत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत. ही कारवाई डॉक्टर अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते बारामती, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण पवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक केशव वाबळे आणि इतर पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी केली. पुढील तपास पोलीस अधीक्षक नारायण पवार करत आहेत.